नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण बघतोय टी ए आय टी दोन हजार बावीस टी आय टी साठी या ठिकाणी आपण तयारी करतो आहोत ज्याच्यामध्ये आज आपल्याला मराठी व्याकरणावर मराठी भाषिक क्षमता नावाचा जो तुम्हाला शिक्षक अभियोग्यतामध्ये टॉपिक आहे तिथे कशा पद्धतीचे प्रश्न आले त्याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्द जेवढे काही आले ना सगळे पेपरला ते दोन हजार सतरामध्ये ते सगळे आज बघायचे आहेत पण कशातून तुम बघायचे तुमच्या समोर आहे टी आय टी गाईड शिक्षक भरती गाईड संपूर्ण मार्गदर्शक या ठिकाणी कृष्णा रोकडे सरांचं बी पब्लिकेशनचं याच्यातून आपण काही संदर्भ घेणार आहोत आणि काही येणार आहोत शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी कृष्णा रोकडे सर आणि कुमारी देशमा सुर शुरु, रेश्मा सुरुलकर मॅडम अजित कुमार संपादक आहेत बी पब्लिकेशनचे हे दोन्ही पुस्तकं निश्चितपणे पण ते जवळच्या दुकानावर जाऊन तुम्ही बी पब्लिकेशनचं टी आय टीचं पुस्तक म्हटलं की तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल त्याचा संदर्भ आपण इथे घेतोय आपल्याला दोन गोष्टी बघायचे शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द सगळं परफेक्ट आजच्या या लेक्चरमध्ये तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही जेवढे काही विचारलं गेलंय ना याच्यावर कारण बघा मराठी भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता याच्यावर तुम्हाला खूप सारे प्रश्न आलेले आहेत आणि आपल्याला ते या प्रश्नातून तुम तुम्हाला कळेल की अरे मला काय करायचंय मला काय वाचायचंय जर तुम्हाला टी ए आय टी एक्झाम पास व्हायची आहे तर ओके चला या ठिकाणी आपल्या समोर आहेत ऑप्शन शुद्ध शब्द ओळखा म्हटलेले खसखशीत हा शब्द आम्हाला दिला होता वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे तुम्हाला इथे याच्यात काही जास्त असं विश्लेषण करायची वगैरे मला वाटत नाही इथे याला काय ओके इथे डायरेक्टली आपल्याला उत्तरावर बोट ठेवायचंय आणि ते डोक्यात फिट करायचंय खसखशीत इथे लक्षात घे खस खसखस म्हणतो खस 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 ना म्हणजे हा खस आहे ना स सशाचा इथे गोळ करतात ते सी हा जो शी आहे ना शी शहामृगाचा आहे ना हा दीर्घ आहे शीत वाळवंट म्हणतो बघा आम्ही शीत वाळवंट ते शीत लक्षात ठेवायचं लक्ष द्यायचं याच्याकडे की बाबा इथे काय आता ख स ख इथपर्यंत तर काही गोळच नाही गोळ इथे होणार आहे सगळा गोळ इथे होणार आहे ओके हे शहामृगाचा की षटकोणाचा रस्व की दीर्घ बस तेवढे एकाच इथे म्हणजे शुद्ध शब्द ओळखताना आहे ना की वर्ड ओळखायला की वर्ड ओळखायला शिका वर्ड म्हटल्यापेक्षा की लेटर ओळखायला शिका ओके पुढे शुद्ध शब्द कोणता जीव घेणा जीव घेणा जीव घेणा जीव घेणा इथे जीवामध्ये काहीच नाही ते जीचा रस्वाचा दीर्घ बस तेवढं करू शकतात पण हे जीव दीर्घ जे बाबा हे आम्हाला लक्षात ठेवायचंय घेण्यामध्ये हा जो न बानाचा आहे ना हे घेणे आम्हाला माहित असतं ना घेणे त्याच्यामुळे त्याच्यावरून हा जीव घेणा शब्द तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे पुढे जातोय आपण खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता दोन दोन शब्द आपण पुढे घेऊन चाललेलो आहे बघा तुम्हाला दिलं होतं खडसाविने की खडसविने काय म्हणायचं की खाडसविने इथे तुम्ही तर पहिलं हे कट करतात खाड तर येणारच नाहीये त्याच्यानंतर हा नेवाला हा कट करतात दोन तर पटकन कट झाले टेक्निक आहे हा टेक्निक आहे ते टेक्निक शिकून घ्यायचे खडसाविने की खडस खडसाविने मित्रांनो खडसा इथे या सा मध्ये या न मध्ये इथे घोळे सगळीकडे रस्व बी दिला होता इथे दीर्घ येतोय म्हणजे आधी रस्व येणार ते आम्हाला माहिती आहे पण इथे खडसा की खडस खरा घोळ तर इथेच केला आहे इथे खडस विने की खडसा विने इथे इथे जमलं पाहिजे खडसा विने पुढे आणखी शुद्ध कुशाग्र बुद्धी बघा कु मध्ये काही घोळ नाही केलाय मान्य कु काही ठिकाणी दीर्घ देऊ शकतात ते पण नाही दिला इथे कुशाग्रह की कुश्यग्रह आता इथे तुम्हाला हे कुश्यग्रहावाला तर तुम्ही पहिले कट करणार राहिलं बुद्धी बुद्धीमध्ये हे बुद्धी तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे हे तर चुकतंय राहिलं मग इथे एक नंबरचं चा, की चार नंबरचं चा। आता इथे कुश्याग्रह म्हटलंय ग्रावाला चुकला कुशाग्र बुद्धी ओके लक्षात पुढे जातोय आपण पुन्हा शुद्ध शब्द करदोडा जो कमरेला बांधतो ना आम्ही त्याला कर म्हणणार की कड म्हणणार हा मुद्दा इथे कर कर नाही कर नाही कर म्हणजे काय हा मुद्दा आहे कड कडदोरा की कडदोडा हे ही चुकलं राहिला आमचं एकच कडदोरा <laughs> बघा कडदोरा चुकवणारा शब्द आहे निश्चितपणे पुढे खंडो गणती खंडोगणती कसं होणार बघा इथे खडोगणती तर हे हे चुकलं ख म्हटलं चुकलं खडोगणती हा नळाचा आला चुकला आता इथे खंडो गिनती म्हटलंय गिनती म्हणायचं की गणती म्हणायचं बघा आता काही ठिकाणी गिनती असंही तुम्ही बोलताना बोलतात लोक ख गिन गिनती हा शब्द प्रयोग पण गणती म्हणावं लागेल खंडोगणती लक्षात ठेवा पुढे आपण जातोय शुद्ध शब्द कोणता जीवापाड 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 इथे चुकवणारा इथे बऱ्याच जणांना हा दीर्घ जी वाटू शकतो हे जीवापद तर विषय नाहीये पण दीर्घ की रस्व इथे रस्व जिवा होता जिवा म्हणून वाचला शिवा पाड जपणारा जीवा जी रस्व आहे लक्षा लक्षात घ्या पुढे कुटुंब कुटुंब वत्सल येथे फनसहा ओके कुटुंबामध्ये कुरस्व असला पाहिजे टू रस्व असला पाहिजे दोन्हीही रस्व असावेत तिथेच बस अनुस्वाराला काही त्यांनी केलेलं नाहीये बल आता काही करतच नाही दोन्ही रस्व असावे कुटुंब ओके पुढे जातोय आपण पुन्हा एकदा शुद्ध शब्द या ठिकाणी तुमच्या समोर एक कोरडू वाहू बघा इथे इथे तुम्हाला मला वाटतं कशातच काही करू शकत नाही फक्त इथे हा जो हू आहे का हू इथे घोळ होऊ शकतो बस कोरड वाहू कोरड वाहू आता इथे जर बघितलं तुम्ही तर मला वाटतंय बघा हे कोरड वाहू आणि हे कोरड वाहू शेवच दिलं होतं बरोबर आहे चार नंबरचे इथे तरी आपल्याला दिसतंय पुढे शुद्ध शब्द पुन्हा एकदा कार्तिक स्नान बघा इथे कार्तिकमध्ये घोळ होईल स्नान हे बा हे स्पन वगैरे तर हे तर गेलंच हे स्नानही गेलं स्नान वरून हा तुम्हाला सरळ सरळ ओळख ओळखता येतो आपण कार्तिक मधला हा ती हा रस्वय हे लक्षात घ्यावा कार्तिक कार्तिक येते काय करति येणार का कार्तिक स्नान लक्षात घ्यावं गे लागेल पुढे आपण जातोय शुद्ध शब्द कोणता काम चुकार आता काम मध्ये तर काही नाही कामावाले गेले कामावाले गेले चुकार 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 रस्व की दीर्घ तर रस्व या चूमध्ये गोळे सगळा काम चुकार पुढे शुद्ध कनिष्ठिका हा शब्द अवघडे सोपा आहे कनिष्ठिका आता इथे कला काही करणार नाहीये नी आणि टी इथे घोळे नि रस्व असला पाहिजे नि रस्व असला पाहिजे टी सुद्धा रस्व असला पाहिजे कनिष्ठिका इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आपण पुढे जातो खाली पाहिजे शुद्ध शब्द ओळखा अनुक्रमाने का आम्ही कित्येक वेळा बघितलेला असतो अनु इथे हा नी दीर्घवाला आला की डोकं क्लोज करून टाकायचं त्याच आता हे अनु क्रू क्रू आला तर पुन्हा इथे हे सोर नाहीये हा तर तो जोडाक्षर दे आता अनु मधला हा नू हा रस्वच असला पाहिजे तो दीर्घ आला कटला राहिला अनुक्रमणिका अनुक्रमणिका बघा बग, नीट बघायचं शब्दांकडे नीट बघायला शिका बस मग मग चुकत नाही कपिलाषष्टीचा योग येणे दुर्मिळ भेट होणे म्हणजे दुर्मिळ भेट म्हटल्यापेक्षा काही गोष्टी जुळून नाही कपिला षष्टी हे बा कपिला साष्टीवाला गेला शा आहे चुकला कपिला साष्टी 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 चुकले आता इथे कपिला हा पी रस्व की दीर्घ इथे आहे आणि तो रस्व आहे पी दीर्घवाला गेला क षष्टी श षटकोणाचा शे षटकोणाचा शाहमृग इथे थारा नाही शाहमृग इथे उडू नाही शकत कपिला षष्टी पुढे जातोय मी शुद्ध शब्द ओळखा पुन्हा एकदा जाज्वल्यमान नवीन आहे ओके आता बघा जाजवल्य मन मन नाही मनावाले गेले मन गेलं जाजवल्य लग जाज्वल्य आता जज्वल्य जेज्वल्य लगेच लक्षात येतं की कटलं उत्तर जाजवल्यमान काटा काठी काटा काठी पतंग काटायचे एकमेकाचे ओके बस जमलं शुद्ध शब्द ओळखा गुरु गुरु रस्व 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 कारण की हा आहे संस्कृत शब्द हा आहे तत्सम शब्द काय म्हणतो याला तत्सम तत्सम मधला जो अंत अक्षर आहे ना ते रस्व असतं हे लक्षात घ्या जिथे दीर्घ दिलं ते गेलं इथे गुरुमधला दीर्घवाली गेले ओके पुढे आपण जातोय खालीपैकी शुद्ध शब्द कोणता औपचारिक आता बघा इथे सरळ हे ओप ओपवाले गेले गो, गोप गोप नाहीये ओप नाहीये ओप नाहीये ओप औपचारिक कि औपचारिक असा मुद्दा येतो इथे त्यांनी तेही ताण घेतला आणि औप चा बरोबर केलं रीचा गोळ केला फक्त औपचारिक रस्व री असला पाहिजे रस्व री असला पाहिजे शारीरिक पाहिजे पाहिलं आहे तुम्ही शब्द शारीरिक वर येऊ शकता पुढे ज्वालाग्रही ग्राही ज्वालाग्राही पदार्थ आहे ज्वालामुखीमध्ये सुद्धा तो मूळ रस्व असतो मुखी लक्षात घ्या इथे ज्वाला ग्राही ये था, ये वाला हे तर हे तर रस्ववाला ह गेला हो कारण हे काही संस्कृत नाही आहे तुम्हाला इथे तरी ज्वालाग्राही ज्वाला हे ज्वाली कशाला येईल ज्वाली येईल बी नाही ज्वालाग्राही ग्राही आहे का पटतंय का पटत असेल लाईक करा जरा उदार बना ह फक्त पाहिजे सगळं ह थोडस भावना असाव्या बा आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब झालं पाहिजे हं कमेंट झाल्या पाहिजे यस आवडतंय सर चलो लगे रहो हम आहे तुम्हाला साथ हम्म खाली पाहिजे शुद्ध शब्द ओळखा आशीर्वाद याच्या इतका रिपीट झाला शब्द नाही आशीर्वाद परीक्षेसारखा शब्द म्हणजे इतके रिपीट नाही हे आरसीवाले हे आरसी सारखं ते आरसी नाही चालणार हा हे आरसी आरसी कट करायचं आरसीच्या नादाला लागायचं नाही भाऊ आशीर्वाद मग आशीर्वाद कोणता आणि सगळ्यात मोठ्या चुका इथे हेले भारी दिसतं ना हे शिरस्व म्हटलं की मस्त दिसतं मन याच्यावर घरांवरही असा आशीर्वाद लिहितात बरेच जण लिहिले तुम्ही बघा कळ हे चांगलं दिसतं काही नाही वाटतं नाही राहू दीर्घ कसं बरं वाटा नाही दिसायला पण नाही भाऊ दिसण्याशी घेणे देण इथे व्याकरणाचा विषय इथे पोस्टचा विषय इथे नोकरीचा विषय हम्म पुढे खालीलपैकी शुद्ध शब्द पुन्हा उर्चिक वृच्छिक दंश विंचू म्हणतो आपण तर विंचू वृश्चिक बघा हा दीर्घवाला तर गेला वृच्छिक हा आहे तो हा आहे वृच्छिक पुढे गिराईक कसा म्हणणार गिराईक गिराईक गिराहिक गिराई गिरा नाही हे गिरा न भे हे गिरहा हा नाही गिराईक हा ई दीर्घ आला पाहिजे रस्वई नाही चालणार गिराईक असंच म्हणायचं रे पुढे जबाबदारी जबाब जबाब नाही वाला हा वावा वाला जो आहे गेला जवाब नाही चालणार जबाबदारी जबाब व नाही जबाब दुनियादारी जबाबदारी पुढे प्रसिद्धी प्रसिद्धी जिथे जिथे आहे का हे धीवाला तो कटला त्याच्यानंतर हा सी दीर्घ आहे तो कटला ओके इथे जर बघितलं तुम्ही प्रसिद्धी हा हा प्रसिद्धी येणार आहे पुढे जातो आपण विध्वंसक विध्वंसक बघा आता याच्यात तुम्हाला सरळ लक्षात येईल की बाबा हे विधवा तर नाही येणार विधवा म्हटलं की चुकलं ओके विधवा म्हटलं की चुकलं बस विध्वंसक जबरदस्त शब्द आहे म्हणजे तुम्ही अभ्यास जर चांगला केला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आपण इंग्लिशच घेणार आहोत लेक्चर तुमच्या कोर्समध्ये ऍड होत जाईल ते टी ए आय टी ची कोर्स आपला जो आहे ना आपण एस टी आय आर सी पी एप्लिकेशनला डेव्हलप आहे ॲपची लिंक खाली दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन हा कोर्स बघू शकतात मापक शुल्क एकदम तिथे जाऊन सगळे लेक्चर्स बघा तुम्हाला सुद्धा भेटतील तिथे खूप सारे तिथे जाऊन अभ्यास करा तुम्हाला जुन्या सगळ्या दोन हजार सतराच्या टोटल पीडीएफ तिथे दिल्या टोटल दिल्या दोन हजार सतराच्या ज्यांच्याकडे वेळ कमी आहे का विथ आन्सर्स येत्या ते दोन हजार सतराचे सगळे जे काय पेपर झाले का सगळे सगळे पेपर तिथे जा पटपट पटपट वाचा रिव्हिजन करावं लागेल हे तर आपण तुम्हाला अॅनॅलिसिस करून दिले बी पब्लिकेशनने एक नंबर इथे म्हणजे हे तुमचं कामच सोपं करतात हे ओके बी पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही महाटी टीचंही आपण बघितलं होतं आणि आता हे टी आय टीचं त्यानंतर शुद्ध शब्द नी बघा इथे लगेच कळतं तुम्हाला पहिले दोन तर कटली म्हणजे इथे ऑप्शन एवढे सोपे होते ना जास्त डोकं लावायचं नाही निश्चित त्याच्यानंतर ज्योत्सना हा शब्द कसा योग्य येईल तो तुम्हाला इथे दिलेला आहे ज्योत्सना डाउनलोड ॲप्लिकेशन ऑल स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज लाईव्ह सगळं काही या ठिकाणी भेटणार आहे एस टी आय आर सी पी एप्लिकेशनवर आणि इतर अपडेट एम पी सी स्पर्धा विश्व या टेलिग्राम चॅनेलवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक आहेत जा त्या ठिकाणी थोडंसं बघा आणि इतरांच्या पुढे जा ज्योत्सना हा शब्द कसा आहे बघा इथे ज्योत्सना ते नय हा ते नय पुढे पक्वान पाचशे पकवान म्हणतो ना मी ते पक्वान शुद्ध शुद्ध हे पंक्तीवाला चुकला होता दीर्घ पाहिजे होता पंचायत पाहिजे होता हा इत नाही म्हणजे पंचायत झाली त्याच्यानंतर हे पटांगण इथे न बांधायचं पाहिजे होता ओके हे बघा शारीरिक विचारलं गेलं मी तुम्हाला आत्तावरती बोललो होतो हा री दीर्घ दुसरा रस्व शारीरिक हा प्रश्न आणि कळा आला आहे पुढे जठर जटर। जठर जठर ओके जठराग्नी तुम्हाला जठच म्हणायचं आणि राग्नीच म्हणायचं इथे जठाने आलं पाहिजे जठ आला की चुकलं इथे रा आलं पाहिजे आणि ते अग्नी जठ राग्नी पुढे आपण जातोय आता आहे अशुद्ध शब्द कोणता आता उलटा कार्यक्रम आहे आधी होत शुद्ध ओळखा आता अशुद्ध आहे दोन्हीवर प्रश्न आलेले आलेलेच प्रश्न घेतोय आपण उगाच बिनकामाची सराव नाही आले ते पी वाय क्यू झपाटणे झांजर झावळणे झिंगणे म्हणजे इथे तुम्हाला चार शब्द एका प्रश्नामधून चार शब्द शिकायला भेटत आहेत झपाटणे कसं लिहायचं झांजर कसं लिहायचं झावळणे कसं लिहायचं झिंगणे मात्र असं नाही चालणार हे जी रस्व आलं पाहिजे काय झिंगणे असं हे लिहिलं गेलं पाहिजे झिंगणे पुढे पुन्हा शुद्ध चिंतनीय चिंतविणे चितारनी आणि चितारने बघा इथे तुम्हाला काय चुकीचं इथे तुम्हाला लगेच चुकीचं का झालं ते आहे का हे हे न बाणाचं पाहिजे होतं इथे बस विषय संपला चिंतनीय बरोबर आहे बघा चिरस्वय नळाचा इथे चितारणी बरोबर आहे इथे न आहे चिरस्वय चितारणे बरोबर आहे ओके पुढे जातोय आपण पुढच्या प्रश्नाकडे अशुद्ध शब्द झुळूक मज व्हावे काहीतरी कविता होती आम्हाला झुळूक झुळूक मला वाटतं रस्व असलं पाहिजे झुळूक ओके झुंबका बरोबर आहे झोडपणे बरोबर आहे झुलवा झुलवी बरोबर आहे झुळूक सर्च करून बघा मला वाटतं दोन्ही रस्व असावेत बघूया अशुद्ध शब्द ठुमरी ठिसूळ ठावका आणि ठाणेदार ठिसूळ तीसूल, ठिसूळ हा सुदीर्घ असावा टुमरी बरोबर आहे ठावका बरोबर आहे ठाणेदार बरोबर आहे याला पाहिजे वाचन इथे वाचनावालेच टिकतात इतरांचं काम नाहीये पुढे पुन्हा अशुद्ध शब्द बघा डावखोरा बरोबर आहे यात काय चुकवणार आहे काय चुकवतील ते काय चुकवणार नाही डावखोरा बरोबर आहे डोई जड चुकतोय हा डोई ही दीर्घ पाहिजे डुलकी दु, बरोबर आहे डावपेच बरोबर आहे पुढे अशुद्ध शब्द झुनका झुलका झुरका आणि झोकाडी बघा झुनका भाकर झूर असवय झुरका झूर असवय इथे झुलवाचं सुद्धा झूर पाहिजे होतं त्याच्यामुळे ते चुकलं झोकाडी बरोबर आहे पुढे अशुद्ध शब्द पुन्हा एकदा चिपड बरोबर चिपळी बरोबर चिपड बरोबर चिलूट चिलूट हे चिलूट असं पाहिजे ओके असं पाहिजे चिरस्वं पाहिजे बघा चिरस्व 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 थोडंसं याच्यानुसारही तुम्ही थोडस लॉजिक लावू शकता पुढे अशुद्ध शब्द डगमगणे बरोबर आहे दचकणे बरोबर आहे डच मिळणे डच मिळणे या ठिकाणी तुमचं चुकता आहे डच मिळणे डागाळणे बरोबर आहे अशुद्ध डच मिळणे का चुकता इथे कुठे कुठे चुकू शकतं ड मध्ये काही विषय नाहीये च मध्ये काही विषय नाहीये नेमध्येही विषय नाहीये ने? इथे मी हा दीर्घ पाहिजे होता बस पुढे जातोय आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न आहे अशुद्ध टेंभुरणी टेहळणी टोलावणी टोळझाड टेंभुरणी बरोबर आहे टोलावणी बरोबर आहे टेहाळणी पाहिजे ते टेहाळणी आणि त्याच्यामध्ये न बानाचा पाहिजे ओके पुढे अशुद्ध शब्द तगमग तजबीज तजेलदार तटतटीत बघा तगमग मध्ये ना काना ना मात्रा इथे काय गोळ करणार हो काहीच गोळणी करू शकत तगमग बरोबर आहे इथे तजबीज पाहिजे होतं का तजवीज बरोबर तजेलदार बरोबर आहे तटतटीत बरोबर आहे पुढे चरितार्थ यस राईट चरितार्थ रिरस्व आहे तार्थ तार म्हटलंय त्याच्यानंतर चविष्ट बरोबर चविष्ट चविष्ट चहाडी बरोबर आहे चल बिचल चल बिचल इथे इथे दुसरं काही असू शकत नाही बस बी रस्व करावा लागेल कारण याच्यात हे कानाना मात्र दुसरीकडे ओके उकारना काही ना काही पुढे शुद्ध शब्द ओळखा पुन्हा एकदा मित्रांनो हे अशुद्ध जनावर जानवर नाही म्हणू शकत तुम्ही त्याच्यानंतर जत्रे करू त्याच्यानंतर जतावणी जनार्दन इथे झालं जर्नादन होऊन गेलं इथे हे जे ना हे इथे नाही पाहिजे होत हे इथे पाहिजे होतं जनार्दन बघा रफारावर येते अशुद्ध तंतनीत तंतनी तंतुवाद्य पाहिजे होतं बरोबर तंतुतंत तंत, तत्पुरुष पुढे जातोय आपण अशुद्ध शब्द पुन्हा एकदा डावलणे डावपेच डोईफोड आणि डोकावणे बघा डावलने बरोबर आहे डावपेच बरोबर आहे डोकावणे बरोबर आहे फोड दीर्घ पाहिजे डोईफोड ओके पुढे अशुद्ध शब्द कोणता गृह गृहकलह गृहस्थ गृहिणी गृह तर बरोबर आहे ते दुसरं असं ग्रह दिलं असतं तेही बरोबर राहिलं असतं समजा तो वेगळा ग्रह अवकाशातील गृहकलह काही इथे तर असं दिलं असतं तर चुकलं असतं कारण हा ग्रह वेगळा आहे हे गृह म्हणजे घर गृहस्थ बरोबर आहे गृहिणीमध्ये काय पाहिजे ते न बाणाचं पाहिजे न नळा आहे पाहिजे न बाणाचा पाहिजे पुढे आपण जातोय अशुद्ध शब्द तीर्थोपाध्याय तीर्थविधी तुकतुकीत तुकीत -तुक तुटपुंजा बघा तीर्थोपाध्याय बरोबर आहे तीर्थविधी सुद्धा बरोबर आहे बघा हे बी रस्वय दी दीर्घ तीर्थाचं ती रस्वय हे दीर्घ आहे ती त्याच्यानंतर तुटपुंजा ही बरोबर तुटपुंजा इथे तुक तुकित तु ही ते तू ही बरोबर आहे तुक तुकित हे आहे ना हे दीर्घ पाहिजे तर असं माझं मत आहे पुढे अशुद्ध शब्द कोणता जळजळ जळखळ जळफळाट जळमणी ती काय पाहिजे खळखळ खळखळ पाहिजे खळखळ पाणी वाहत आहे ओके त्याच्यामुळे ते आहे पुढे जातो आम्ही पुन्हा अशुद्ध चिघळणे चिर पाहिजे चिटपाखरू बरोबर आहे चपळाई बरोबर आहे चालका बोलका बरोबर आहे त्याच्यानंतर भूजभूषित भुश लुसलुसित खुसखुशीत रुस बघा भूजभूषित भुश बरोबर आहे लुसलुसित बरोबर आहे खुसखुशीत बरोबर आहे इथे रुस जे आहे ना हे रस्व रस्व पाहिजे बस पुढे अशुद्ध शब्द तल्लख तरहा तल्लीन इथे तब्बल पाहिजे होतं तब्बल म्हणजे त्याच्या त्या गटात बसला पाहिजे हा तो त्या गटात डबल ब पाहिजे होता पुढे पुन्हा वल्गना कल्पना सरपण वाईट वाईट दीर्घ हा आम्ही वारंवार बघितलेला आहे हा तुमच्याही लक्षात आलं असेल सहज की बाबा हे याच्यावर रफार पाहिजे वल्गना बरोबर आहे कल्पना बरोबर आहे सरपण बरोबर आहे पुढे देशद्रोही देशभक्त स्वदेश यस सगळे सगळे ओके ठीकठाक आहे तब्येत सगळ्यांची पुढे अशुद्ध परीक्षा तुम्हाला सांगितलं की परीक्षा खूप वेळा आला ही ही चुकी या चुकीला माफी नाही आहे समीक्षा बरोबर आहे भोपाळी बरोबर आहे भूमिकाय बरोबर आहे पण परीक्षा हा री दीर्घ पाहिजे हा असाच पाहिजे परीक्षा आशीर्वाद मतला शी आणि इकडचा री याला रस्व करायचं नाही चांगला दिसण्यासाठी पुढे अशुद्ध अशुद्ध कपिल बरोबर आहे मनिषा मनीषा चुकतोय भाऊ हा नी दीर्घ पाहिजे जरी दिसायला चांगला नसला तरी तो दीर्घ पाहिजे मनीष बरोबर आहे मनुष्य बरोबर आहे मनिषा चुकतोय पुढे जातोय आपण अशुद्ध शब्द कोणता बघा सूर्य सूर्योदय सूर्यास्त सूर्यवर्त सूर्यावर्त इथे सूर्यावर सूर असो पाहिजे होता बस कारण हे रपारमध्ये काही घोळ नाहीये सूर्य तर बरोबर आहे सूर्योदय सूर्यास्त बरोबर आहे पुढे अशुद्ध एक दोन तीन चार इथे तर दुसरं काही घोळ होणारच नव्हता फक्त तीन ती हा दीर्घ पाहिजे होता बस पुढे अशुद्ध शब्द परमात्मा परमेश्वर परम काहीच नाही याला मात्रा नाही उकार नाहीये वेलांटी नाहीये काही विषय नाही हे मात्रा आहे काना काना मात्र आपण बघतोय समजा पण उकार नाहीये वेलांटी नाहीये त्याच्यामुळे परमात्मा परमेश्वर परम बरोबर आहे अशुद्ध ओळखा जीवन मुक्त राईट जीवन राईट जिरायत राईट जिव्हाळा मात्र चुकतंय जिव्हाळा जीरस्व पाहिजे होता पुढे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता बघा आकाशवाणी एकलकोंडा बिन उल्लेखनीय शुद्ध सॉरी अशुद्ध आकाशवाणी बरोबर आहे वाणी आकाशवाणी एकलकोंडा बरोबर आहे बिन दिक्कत बरोबर आहे बघा बी रस्व दिक्कत उल्लेखनीय उल्लेखनीय हा दीर्घ पाहिजे होता उल्लेखनीय मधला नि दीर्घ पाहिजे होता ओके शिक्षक अभियोग्यता हो परीक्षा दोन हजार बावीस एस टी आय आर सी पी एप्लिकेशन खाली लिंक आहे सगळं स्टडी मटेरियल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेक्शन या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तर आत्ता डाउनलोड करा चॅनललाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं मला सांगा आणि कोणत्या टॉपिकवर लेक्चर घ्यायचे तेही सांगा कारण बरंच आहे आपल्याकडे इंग्लिश आहे निर्णय क्षमतेवर खूप सारे प्रश्न आलेले आहे बुद्धिमत्तेवर प्रश्न आले आहे त्याचे सेशनसुद्धा आपण तुमच्या कोर्समध्ये ॲड करत चाललेलो आहे ओके चला थांबूया धन्यवाद